मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सीताफळ खाण्याचे फायदे काय काय आहेत आता पहिले आपण बघणार आहोत सीताफळ मार्केटमध्ये आपण जेव्हा घेण्यासाठी जातो सीताफळ कोणत्या पद्धतीचं घेतलं पाहिजे कोणत्या क्वालिटीचं घेतलं पाहिजे मार्केटमध्ये कमी दरात आणि योग्य दरात दोन प्रकारचे सीताफळ अवेलेबल असतात परंतु जर तुम्ही मार्केटमधनं घेताना चांगल्या दरात आणि चांगले योग्य सीताफळ घेतलं तर ते शरीरासाठी चांगलं असेल आणि फ्रेश घेतलं तर त्याचा फायदाही आपल्याला जास्त चांगला होतो जसे जसे सीताफळ जुने होत जातात किंवा जे तोडून जास्त दिवस जर झालेले असेल तर सीताफळ काळपट व्हायला लागतात जितके सीताफळ ग्रीन आणि व्हाईट कलरचे त्यामध्ये तुम्हाला लाईन्स वाटेल जेव्हा त्या सीताफळांच्या बियामध्ये तुम्हाला व्हाईट व्हाईट कलर दिसेल आणि सीताफळ हे एकदम ग्रीन कलरचं दिसत असेल तर समजून घ्यायचं सीताफळ एकदम फ्रेश आहे आणि जितकं सीताफळ फ्रेश असेल तितकं ते आणि गोड आणि शरीरासाठीही चांगलं असतं सीताफळ जसं जसं जुनं होत जातं त्याप्रमाणे सीताफळामध्ये सीताफळाच्या वरच्या बाजूवरती काळपट रंग येण्यास सुरुवात होतो किंवा काळपट डाग पडण्यास सुरुवात होतात आणि मित्रांनो सीताफळ घेताना आणखीन एक काळजी आपल्याला ही घ्यायची आहे सीताफळ घेताना सीताफळाचे ज्या बिया आहेत त्यांचं प्रमाण जास्त नसायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर बऱ्याच लोकांना ते खाण्यासाठी कंटाळा येतो त्यामुळे तुम्हाला जर चांगलं सीताफळ पाहिजे असेल तर घेताना ज्याच्या बियांचा आकार मोठा दिसला पाहिजे आपण त्याला मराठीत म्हणतो की जास्त मोठी डोळे असलेले सीताफळ घ्या त्यामध्ये काय असतं की जेव्हा आपण सीताफळ घेतो त्याचा जर डोळ्यांचा आकार मोठा असेल तर त्यात बी छोटी असते आणि त्यामध्ये मांस आपल्याला जास्त खायला मिळतं तर त्यामुळे सीताफळ घेताना ही काळजी तुम्ही जरूर घ्यायची आता आपण पुढे बघणार आहोत सीताफळ खाण्याचे आपल्याला नक्की फायदे काय काय आहेत आणि तोटे काय काय आहेत कोणत्या वेळात आपण सीताफळ खाल्लं पाहिजे ते आपल्या शरीरासाठी जास्त फायदेमंद होऊ शकतं सीताफळ जर योग्य वेळी जर नाही खाल्लं चुकीच्या वेळी खाल्लं तर डेफिनेटली त्याचं आपल्याला नुकसानही आपल्याला होऊ शकतं सीताफळ हे कधीच रात्रीच्या वेळी खाल्लं नाही पाहिजे रात्रीच्या वेळी खाल्लं तर शरीराला फायदा पोहोचवण्याऐवजी ते नुकसान पोहोचू शकतं त्याचप्रमाणे सीताफळ हे खूप गुणकारी आहे ज्यांना आपलं वजन वाढवायचं आहे त्यांनी जरूर सीताफळाचं सेवन केलं पाहिजे सीताफळामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे सीताफळ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप गुणकारी असतं त्याचप्रमाणे ज्या लोकांना हृदयाचे विकार आहेत अशा लोकांनी सीताफळ अवश्य सेवन करावं त्याचप्रमाणे ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत तर डोळ्यांनाही चांगलं तेज आणि नीट बनवण्याचं काम सीताफळ हे करतं त्याचप्रमाणे ज्याचे दात आणि मसुडे हे तुझा कमजोर असेल अशा लोकांनीही सीताफळाचं सेवन केलं तर ते त्यांना चांगलाच फायदा मिळतो त्याचप्रमाणे ज्या लोकांना केसांची समस्या असेल केस सारखे गळत असेल तर सीताफळाच्या सेवनाने ते मिळाल्या विटॅमिन्समुळे तुमच्या केसांनाही वाढ होण्यास मदत होते मित्रांनो असे तुम्ही बरेच व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या टकल्यावरती केस येणार तुम्ही गंजे असाल तर त्यावरती केस उगणार असं नसतं तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा जे एम डी डॉक्टर आहे किंवा जे केसांचे स्पेशलिस्ट आहे कोणतेच डॉक्टर तुम्हाला रिकमेंड नाही करणार की तुमच्या गेलेले केस पुन्हा येतील ज्या केसांच्या ज्या केसां ज्या केस जे आहेत त्या केसांचा रूट जर तुमच्या डोक्यात असेल तर तिथनं काही पर्सेंटेज चान्सेस असतात की तिथनं केस येऊ शकतात एकदा गेलेले केस कधीच येत नाही आणि एकदा सफेद झाले ला केस कधीच के काळा होत नाही ही काळ्या दगडावरची रेस आहेत परंतु लोक व्ह्यूज मिळण्यासाठी चुकीची लोकांना माहिती देतात आणि मिसगाईड करतात तर कृपया कोणतंही तेल लावा किंवा कोणतंही यूज करा मेडिसिन परंतु गेलेले केस कधीच येत नाही असं जर झालं असतं तर प्लांटेशन जे करतात लोक ट्री प्लांटेशन किंवा कृत्रिम केस लावतात ही मेथड कधीच आली नसती पुन्हा आपल्या पॉईंटवर वेळूया ज्या लोकांना ऍसिडिटी होत असेल ॲसिडिटी होण्याचे चान्सेस वाटत असेल त्यापूर्वी जर ॲपल कस्टर्ड कस्टेड ॲपल जर त्यांनी खालं सीताफळ खाल्लं तर डेफिनेटली त्यांनाही त्यांचा फायदा होतो त्याचप्रमाणे प्रेग्नेंट लेडीजलाही योग्य प्रमाणात जर त्यांनी सीताफळ खाल्लं तर त्याचाही त्यांना फायदा होतो सीताफळ हे खूप गुणकारी आहे आणि पावसानंतर ते येण्याची सुरुवात होते आता तर सीताफळानंतर हनुमानफळही आलेलं आहे मार्केटमध्ये ज्यामध्ये खूप कमी प्रमाणात बिया आणि खूप खाण्यासारखी योग्य आणि ही असतं तर मित्रांनो सीताफळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत सीताफळ खाताना काही गोष्टीत आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचं फॉर एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपण सीताफळ खाणार तर चुकून काही बिया बारीक असतात तर त्या चावून जर आपण खाल्ल्या तर त्यातला रस आपल्या पोटात गेला बियाचा रस तर तेही आपल्या शरीरासाठी काही प्रमाणात हानिकारक असतात त्यामुळे खाताना आपल्याला लक्ष द्यायचं की बी आपली बाहेर पडली पाहिजे जर बी जाड असेल आणि ती डायरेक्ट पोटात गेली तर त्याने प्रॉब्लेम काही होणार नाही सकाळी तुमच्या मलद्वारे ती बाहेर निघून जाईल परंतु कातडं आणि त्यातलं असलेली बी ही शक्यतो आपल्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाकी सीताफळ खूप सारं शरीरासाठी गुणकारक आहेत आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्येही सांगतो की प्रत्येक गोष्ट जितकी गुणकारी आहे अतिप्रमाणात खाणार तर त्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये खा तुमच्या हेल्थसाठी हंड्रेड पर्सेंट चांगलीच असेल ऋतूनुसार जे फळ मार्केटमध्ये येतं पावसाळा आला तर जे जे फळं येतात ते तुम्ही खा आला कलिंगड येईन द्राक्ष येईन ते तुम्ही खा जे ऋतूनुसार जे फळं खाणार आणि ऋतूच्या विरुद्ध जे फळं खाणार त्याचा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फायदा नुकसान होणार ऋतूमध्ये जे फळं येतात ते तुम्ही खाऊ शकतात खाण्याचं प्रमाण योग्य ठेवा तुम्हाला त्याचा नक्की फायदाच होईल मित्रांनो बाकीच्या व्हिडिओ लोक जे सांगतात चुकीची माहिती देतात मिसगाईड करतात मी प्रयत्न करतो आहे आमची टीम प्रयत्न करत आहे तुम्हाला योग्य ती मार्क योग्य ती दिशा आणि योग्य ती माहिती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवावी तुम्हाला जर वाटत असेल खरंच व्हिडिओ ज्युनियन आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि व्हिडिओला लाईकही करू शकतात आणि आम्हाला प्रोत्साहनही देऊ शकतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या फळासोबत त्याचे फायदे आणि नुकसान खाण्याची योग्य वेळ हे सर्व माहिती आपण बघणार ते तिथेही धन्यवाद